मिरज डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करण्याच्या निर्णयाच्या अनुषंगाने महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना यांची संयुक्त बैठक संपन्न. विनापरवाना डिजिटल कारवाई करणार अतिरिक्त आयुक्त रणजित अडसूळ यांचा इशारा. महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक महापालिका मिरज विभागीय कार्यालय या ठिकाणी आज संपन्न झाली. आणि मिरज येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणाची दिनांक 7 जुलै रोजीपासून सुरुवात होणार आहे. मोहरम सण शांततेनं साजरा करण्याच्या अनुषंगाने तसेच प्रशासनाला करावी लागणारी पूर्वतयारी याबाबत दरगा खादिम जमात आणि तसेच सामाजिक संघटनेच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. त्यावेळी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा, महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, मिरज शहर पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत होती. दरगाव खादिम जमाचे अजगर शरीक मसलत, मिरज शहर सुधार समितीचे अल्लाबक्ष काजी यांच्यासह शहरातील सामाजिक संघटनांनी डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. पंचवेटीचा मार्ग, मार्गावरील खड्डे पॅचवर्क तसेच भाविकांच्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी अजगर शरीक मसलत यांनी केली आहे. मोहरम सणानिमित्त लावलेल्या परवाना डिजिटलवर कारवाई करण्याचा इशारा यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिलेला आहे. डॉल्बीमुक्त सण साजरा करण्याचं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी केलेलं आहे. SDPO मिरज, आज महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये मोहरमच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्यामध्ये महानगरपालिकेचे माने अडसूळ साहेब, त्यासोबत जवळ साहेब, आमचे PI मिरज शहर सुभाकर साहेब सर्वजण उपस्थित होते. त्यामध्ये प्रमुख मुद्दा जो चर्चेला गेला, ज्यामध्ये लोकांकडून मागणी आलेली आहे त्यासोबतच पोलीस प्रशासन सुद्धा सजगपणे यावर कारवाई करणार आहे, तो मुद्दा म्हणजे डॉल्बीचा वापर न करणे आणि ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं तंतोतंत आणि योग्य पद्धतीने पालन करणे, त्याविषयी पोलीस प्रशासनाकडनं सक्त कारवाई होणार आहे. त्यासोबतच लोक आग्रहातून हा विषय समोर आलेला आहे, त्यामुळे सर्वांना पोलीस प्रशासनाकडनं एक आवाहन करण्यात येतं की कुणीही ध्वनी प्रदूषण अधिनियमाचं उल्लंघन करणार नाही, केल्यास त्यावर तीव्र कारवाई करण्यात येईल. अतिरिक्त आयुक्त नागेंद्रस पवार, महानगरपालिका. मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक या ठिकाणी मिरज मानपाच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्यानं सर्व विभागाचे पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन व जिल्हा प्रशासनामधील इतर ST महामंडळ असेल, MSEB असेल, सर्व अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्यानं या मीटिंगमध्ये हा सण शांततेच्या मार्गानं व्हावा या दृष्टिकोनातून सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपाययोजना केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये स्वच्छताविषयक ज्या प्रामुख्यानं बाबी आहेत त्यासाठी आम्ही एक्स्ट्रा स्टाफ त्या ठिकाणी अपॉइंट केलेला आहे. 3 शिफ्टमध्ये कर्मचारीसुद्धा आम्ही नेमणूक केलेली आहे, जेणेकरून या सणाच्या कालावधीमध्ये येणाऱ्या भाविकांसाठी चांगल्या प्रकारे सोय देऊन शहर स्वच्छ राहील अशा प्रकारे आम्ही नियोजन केलं आहे. त्याचबरोबर मोकाट कुत्र्यांचा किंवा भटक्या जनावरांचा जो बंदोबस्त आहे तर तो डॉग स्पॉटच्या माध्यमातून आम्ही या मागील आठवड्यात केलेला आहे आणि पुढील आठवड्यामध्येसुद्धा ही मोहीम आम्ही तीव्र करणार आहोत. या सणाच्या निमित्तानं जे पोस्टर बॅनर लावले जाणार आहेत, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये विनापरवाना पोस्टर बॅनर लावलं जाणार नाही, शहराचं विद्रुपीकरण केलं जाणार नाही याची दक्षता महानगरपालिका प्रशासनाकडून घेतली जाणार आहे. तसेच या मोहरमच्या किंवा मार्गावर जे पॅचवर्क करणं आवश्यक आहे ते सुद्धा पॅचवर्क केलेलं आहे. उरलेल्या ठिकाणी सुद्धा पुढच्या 4 दिवसांमध्ये महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात येईल आणि हा सण चांगल्या पद्धतीनं शांततेच्या मार्गानं पार पाडला जाईल. सर्व विभागांच्या मध्ये समन्वय ठेवून सर्व पदाधिकारी, शांतता कमिटीचे मेंबर यांच्यामध्ये समन्वय राहील अशा दृष्टिकोनातून नियोजन या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलं. सध्या चालू होणाऱ्या मोहरम सणाच्या निमित्ताने आज या ठिकाणी महानगरपालिका, पोलीस खाता आणि MSEB अशी संयुक्त या ठिकाणी शांतता कमिटीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्ही जे जे मागण्या केलं होतं त्या मागण्याचा विचार करून सर्व कामे या ठिकाणी महानगरपालिकेचे जे काम असतील, पोलीस प्रशासनाचे जे काम असतील आणि MSEBचे जे सुद्धा काम असतील ते सर्व कामे मोहरमच्या अगोदर मार्गी लावण्याचं आश्वासन या ठिकाणी बैठकीमध्ये दिलेलं आहे. या बैठकीमध्ये आम्ही सर्वप्रथम जे आमची ठाम भूमिका, जी आमची मागणी आहे, ते डॉल्बीमुक्त असा मोहरम सण साजरा झाला पाहिजे याची आम्ही मागणी जोरात धरून या ठिकाणी मागणी केलेली आहे. ती मागणी मान्य करून पोलिसांनी जे लोक डॉल्बी लावतील त्यांच्यावर कारवाई निश्चित करू अशी या ठिकाणी गवाही दिलेली आहे. तर माझी सर्व मोहरममध्ये शरबत गाड्या काढणाऱ्या लोकांना विनंती आहे की कृपया करून कुणीही शरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये असे मी दरगा खादिम जवानतर्फे त्यांना आवाहन करतो. आणि स्पीकर जरी लावलं तर त्यांनी त्या स्पीकरमध्ये गाणे लावू नये. आणि हा दुःखाचा सण असल्यामुळे
शेवटच्या सांगता समारंभाच्या दिवशी शेरबतच्या गाडीवरचे स्पीकर सुद्धा बरोबर 5:30 वाजता बंद करावं अशी मी सर्व मोहरमच्या मानणाऱ्या लोकांना आणि शेरबत गाड्या काढणाऱ्या सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. दुसरी प्रमुख मागणी जी आमची होती, मोहरमचे पंजे ज्या मार्गाने जातात त्या मार्गावर रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अनेक दिवसापासून तो रस्ता चांगला व्हावा म्हणून या ठिकाणी मागणी केली होती. ते सुद्धा रस्त्याचं पर्याय व्यवस्था काय तर करू असं महापालिकेतर्फे या ठिकाणी अतिरिक्त आयुक्त अडसूळ साहेबांनी शब्द दिलेला आहे आणि ते मोहरम सणाच्या अगोदर तो सुद्धा प्रश्न मार्ग लावतील. आणि येणाऱ्या मोहरम सणामध्ये पाऊस असल्यामुळं महापालिकेला अनेक या ठिकाणी आम्ही जे सूचना केलेली आहे त्या सूचनेचं पालन महापालिकेने करतो असं सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी मोहरम सण हा धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे सर्व मोहरमला मानणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की मोहरम सण हा धार्मिक पद्धतीने साजरा करावा. पुन्हा एकदा मी आवाहन करतो की कुणीही शरबत गाड्यावर डॉल्बी लावू नये अशी मी दरगा खादिम जमात पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.